मृत व्यक्तीला जिवंत दाखवून चक्क पेन्शन लाटण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेत हा घोटाळा घडलाय. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. हा घोटाळा तिनं नेमका कसा केला त्या संदर्भातला हा रिपोर्ट. बाबूंच्या खाबूगिरीनं मृतांनाही सोडलं नाही. मृतांना जिवंत दाखवून पेन्शन लाटली. नागपूर जिल्हा परिषदेत पेन्शन घोटाळा. आर्थिक घोटाळ्यांचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील, पण कधी पेन्शन घोटाळा ऐकलाय का? पण नागपूर जिल्हा परिषदेत चक्क पेन्शन घोटाळा झालाय. मृत पेन्शन धारकांना चक्क जिवंत दाखवून त्यांची पेन्शन लाटण्यात आली आहे. एक महिला कनिष्ठ लिपिकानं तिच्या परिचयाच्या व्यक्तीच्या नावानं बँक खातं उघडलं. त्याद्वारे मृत व्यक्तींना जिवंत दाखवण्यात आलं आणि मृत व्यक्तीची पेन्शन लाटली गेली. पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. हा पेन्शन घोटाळा झालाय. या प्रकरणात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील शिक्षण विभाग, लेखा विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यामधील अधिकाऱ्यांची अशी एक 3 सदस्यीय आपण समिती नेमली आहे. ही तालुक्याला जाऊन सविस्तर याची चौकशी करणार आहे आणि प्रकार काय झाला आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती त्या समितीमार्फत येईल त्यानुसार मग पुढील कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे. आता या प्रकरणी संबंधित शिक्षण विभाग, लेखा विभाग, सामान्य प्रशासन विभाग अशा 3 विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या महिलेनं बँकेत खातं कुणाच्या नावानं उघडलं, त्यासाठी कोणती कागदपत्र जमा केली, किती कालावधीपासून पेन्शन लाटण्याचा हा प्रकार सुरू होता याची आता चौकशी सुरू आहे. पेन्शन धारकांना ठराविक कालावधीनंतर आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. त्यासाठी कडक नियम असतात. तरीही मृत व्यक्तींच्या नावानं पेन्शन लाटली गेली आहे हा निश्चितच गंभीर प्रकार म्हणावा लागेल. अमर काणे, Z24 नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे